पुढच्या बातमीकडे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आणि यानंतर काँग्रेसने केलेल्या फेरबदलात विदर्भातील नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या निवडीनंतर वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया मांडल्या आहेत पाहूया. आणि आज घोषणा झाली या विरोधी पक्षनेतेपद मागच्या आठवड्याभर सभागृह सुरू असून सुरू झाल्यानंतर सुद्धा रिक्त होत आणि या पदाचा मान किंवा इथपर्यंत माझ्या वाटचालीस आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी मल्लिकार्जुन खरगे साहेब प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब सीएलपी लीडर बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि अजितदादा पवार साहेब गणपतराव देशमुख साहेब अबू आझमी या सगळ्यांचे निश्चितपणे आभार मानण्यासाठी मी इथे उभा आहे. या सगळ्यांनी सगळ्यांचे आशीर्वाद आणि सभागृहामध्ये सुद्धा सर्व पक्षाच्या गटनेत्यांनी आणि प्रमुखांनी मला शुभेच्छा देत असताना त्या ठिकाणी माझं कौतुकही केलं आणि काही सूचनाही केल्या. विरोधी पक्ष नेता म्हणून फार कमी कालावधी मला काम करण्यासाठी मिळतोय. खरं तर पुढचे 7 दिवस हे सगळे वर्किंग डेज असणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तोंडावर निवडणुका आहेत, आव्हानं मोठी आहेत. आता 2020 मॅच सारखं आम्हाला खेळावं लागेल आणि त्याला सगळी टीम सहकार्य करायसाठी आणि आशीर्वाद द्यायसाठी मार्गदर्शन करायसाठी सगळी टीम तयार आहे आणि निश्चितपणे विश्वास आहे की कमी कालावधीमध्ये किंवा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रन काढून पुन्हा आमच्या पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचण्याचं काम निश्चितपणे भविष्यात कुठल्याही आव्हानाला सामोरं जाऊन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. जे आव्हानं येतील त्या आव्हानाला